थैंक यू. सगळ्यात पहिली सगळ्या गोयकारांक गोय क्रांती दिसाची परबी. खूप व्हड असो हो दीस आयचो. जितलो 19 डिसेंबर 1961 हो गोंया खातीर खूप महत्वाचो दीस, तितलोच 18 जून 18 जून गोय क्रांती दीस होय तितलोच महत्वाचो दीस. आयज जिपार्डाच्या ह्या इनिशिएटिव्हा खातीर आय वूड लायक टू थँक जिपार्ड, बिकॉज बिंग अ जर्नलिस्ट, आमी जर्नलिस्ट जे घडले ते आमच्या सिनियरांक फॉलो करून घडले, सिनियरांचे जर्नलिजम पळोवन आमी घडले. आणि आयज जिपार्डाच्या ह्या क्रांती दिसाच्या निमतान आमचे गुरू आणि शिष्य आमकां एकठांय येवपाची संद ह्या निमतान मेळ्ळी. एक बरी गजाल आयज ह्या लेक्चराच्या निमतान एक बरी गजाल घडली, ती म्हणजे गोंय मुक्तीची 60 वर्सां आमी पुराय करतात, 60 इयर्स ऑफ गोवा लिबरेशन. आणि 60 वर्सां उपरांत 18 जून 1946 डॉक्टर राम मनोहर लोहियान नेमकी किदें स्पीच केल्ली ती आमकां 60 वर्सां उपरांत कळटा. ऑफकोर्स त्या स्पीचीचे वेगवेगळ्या पद्दतीन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्दतीन बरयला, पूण आयज जो बूक रिलीज झाला सीएमच्या हातांतल्यान तातूंत तेणी तेची जी एक्चुअल स्पीच आसा ती स्पीच त्या बुकांतल्यान येयल्या. म्हणजे आफ्टर 60 इयर्स ऑफ अवर लिबरेशन वी कम टू नो वॉट द एग्जॅक्ट स्पीच हॅज बीन मेड बाय डॉक्टर राम मनोहर लोहिया एट मरगांव लोहिया मैदान. आणि संदेश भाईन बऱ्या तरेन एक्सप्लेन केले 18 जून आणि त्या उपरांत 53 डेज जे कितें स्ट्रगल जालें त्या संबंदी. एक बरी गजाल की ऑनलायन, आतां ऑफकोर्स इंटरनेटाचे प्रॉब्लम जाले, पूण तरी पूण सुमार 200 ते 250 लोक आमकां वॉच करताले, व्यू करताले. म्हणजे एक हॉलान सुद्दां जर हो लॅक्चर दवरलेलो जाल्यार 100 लोकां वयर मनीस आसचे नासले. आयज ऑनलायन लॅक्चरा खातीर मोर दॅन 250 पिपल वर वॉचिंग दीस लॅक्चर. एक बरी गजाल म्हणटा ती फस्ट टायम सगळ्या भुरग्यांक, म्हणजे हे जे जिपार्डाचे लेक्चर आसा हे दॅट लेक्चर लिंक हॅज बीन सर्क्युलेटेड टू ऑल द कॉलेजीस, ऑल द युथ. सो आय होप दॅट हुएवर वॉचिंग दीस लेक्चर आर मेनली द युथ. आणि हो लेक्चर ऐकल्या उपरांत त्यांना खूपशी माहिती मेळ्ळ्या असतली. ऑफकोर्स क्वेश्चन आन्सराचो हो विषय असा. आणि जसे भाईन सांगला की ही इज अ जर्नलिस्ट, ही इज नॉट अ हिस्टोरियन ऑर नॉट अ रिसर्चर ऑफ दॅट सॉर्ट. ही इज अ रिसर्चर बट एज अ जर्नलिस्ट रिसर्चर. हिस्ट्री इज हिस्ट्री. आम्ही वदळ उलयताना एक गजाल सांगताले की भाईचे शिक्षण माझे शिक्षण आमचे भितर खूप फरक असा. त्यांच्या शिक्षणानुय गोंय मुक्तीचो इतिहास येऊंक ना त्या पद्धतीन ज्या पद्धतीन येऊंक जाय आसलो, आमच्या शिक्षणानुय तो इतिहास येऊंक ना. जेन्ना आमकां शिक्षणानूच इतिहास आमचो शिकोवंक ना तेन्ना आमी हाव वी कॅन एक्सपेक्ट अवर यूथ टू नो अबाउट अवर हिस्ट्री. सो द लेक्चर भाईचो ऐकल्या उपरांत पयलो क्वेश्चन माझ्या मनान आयलो की 18 जून 1946 गोंय क्रांतीची ठिणगी पडली, तरी पूण गोंय मुक्त जावपाक आमकां 15 वर्सां लागली. म्हणजे 1946 to 1961 इतलो जर स्ट्रॉंग मुवमेंट त्या टायमार 53 डेजान सुरू जाल्लो गोंयभरान, जाल्यार त्या मुवमेंटाचो मोमेंटम कित्याक लागून कमी जालो आनी गोंय मुक्त जावपाक 15 वर्सां कित्याक लागली? किशोर, हें सांगतलो जाल्यार म्हाका आनी एक लॅक्चर दिवचें पडटलें, पूण तें लॅक्चर हांव हांगा दिना इतल्या खातीर की दॅट लॅक्चर इज ऑलरेडी अवेलेबल ऑन माय युट्यूब चॅनल, पलाश अग्नी युट्यूब चॅनल. डिटेल लॅक्चर आसा, जवळ जवळ 1 वराची लॅक्चर आसा. तें लॅक्चर 15 वर्सां कित्याक लागली ती म्हज्या आर्टिकलय आसा. इफ यू पुट इट इन गुगल, गोवा लिबरेशन डिलेड, इतलेंच जरी मारले जायत तरी यू वील फायंड माय आर्टिकल. बट बेजिकली इन शॉर्ट आय वील ओनली टेल यू वन थिंग दॅट म्हणजे खूप जण नेहरूक बिहरूक दोश दिता आतां, नेहरू डिलेड डी लिबरेशन बी म्हणून. ओके, इट वॉज नॉट लायक दॅट. बट बेजिकली अशें आशिल्लें की सडनली दॅट स्मॉल पिंपल ऑन दी फेस ऑफ गोवा वीच नेहरू डिस्क्रायब्ड एज बिकेम एन इंटरनॅशनल इश्यू. आणि युनो भितर तो पावलो
आणि वेस्टर्न ब्लॉक जो आशिल्लो अमेरिका धरून बाकीचे सगळे वेस्टर्न ब्लॉक आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर जे सगळे एकठांय झाले आणि ते नाटोच्या नावान एकठांय झाले. ओके, इट वॉज अ मिलिटरी अलायन्स नाटो, म्हणजे त्या नाटोचो पोर्तुगाल सदस्य आशिल्लो. आणि अशी परिस्थिती तयार झाली इंटरनॅशनल लेवलाचेर की पोर्तुगालाक जर हात लायलो जायत जाल्यार नाटोचे सगळे लोक तांच्या हाजे प्रमाणे ट्रिटी प्रमाणे कितें कोणाक एकट्याक जर मेंबराक हात लायलो जायत जाल्यार सगळे नाटोचे मेंबर एकठांय जावन ताका डिफेंड करपाक वतले. सो गोंय जरी हे देशांत आसलें तरी की त्या गोंयाक जर हात लायलो जायत जाल्यार तुका सगळे एकठांय जातले ही परिस्थिती तयार जाल्ली. सो मच सो की ताजे नंतर मुवमेंट वाडत गेलो वाडत गेलो वाडत गेलो. नेहरून वेगवेगळे तरेन प्रेशर हाडपाचें केलें, मेंबरशिपीचो इश्यू जालो, युनो भितर पोर्तुगालाक मेंबरशीप दिवप ना अशे तरेचें हें जालें. दितकर मागीर परत तांणी जें टॉर्चर आनी हें तें चलयलें, इस्पेशली सत्याग्रहीचेर आमी गोळीबार जालो. ह्यो दोनी गजाली सायमल्टेनियस वताल्यो, इंटरनॅशनल इश्यू आनी हें दोनी सायमल्टेनियस वतालें. आनी नेहरू वॉन्टेड टू प्रूव that we can liberate the colonies without violence. So he was trying all his tricks ani sagli kide sagli diplomacy ani kide ti fakt ek karba khatir ki ami violence karnasana ani military action karnasana karichena. But day by day Portugal was becoming violent. They were taking help of America ani tya varshatlyan don tat padle, ek tu gelo complete America ani western block ani dusro saglo eastern africa bifrika saglo हो जो ब्लॅक ब्लॉक आसा एशिया बिशिया हेतून भितर रशिया आशिल्ली लकीली, तर ते सगळो हो ब्लॉक अशे दोन ब्लॉक चल्ले आनी त्या दोन ब्लॉकां मदले युद्ध एक गोंयाचेर चलताले. हू नेहरू कॉल्ड पिंपल. ओके, कारण तांकां इम्पॉर्टंट कितें आशिल्लें तेंय लक्षांत घेवपाक जाय. वाय दे वर हॅपिंग ऑन गोवा, बिकॉज तूं जेन्ना इंडिया जेन्ना घेता तेन्ना फक्त इंडियाच न्ही तूं आख्खो एशिया घेता. आनी ह्या वर्षांतल्यान ऑस्ट्रेलिया आसा आनी वेगळी एशिया आनी हें जें आसा त्या हातूंत भितर समुद्रा कडेन लागीं अ स्ट्रेटेजीक प्लेस वॉज गोवा. जंय जर तांकां तांची मिलिटरी बेस जर तयार करपाक मेळ्ळी जाल्यार आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर जे ते वर्ल्ड कॅप्चर करपाक सोदताले ताचे खातीर ती तांकां स्ट्रेटेजिकली इम्पॉर्टंट आशिल्ली. सो देट्स वाय गोवा दे वेर सपोर्टींग गोवा आनी ते पुर्तुगाला कडेन दवरपाक ते धडपडटाले, बिकॉज दे वॉन्टेड देर अ मिलिटरी बेस. हें जेन्ना मागीर हळूहळू हळूहळू पिक्चर क्लियर जायत गेलें तेन्ना मागीर नेहरून सांगलें की आपूण मिलिटरी एक्शन करतलो. ही मिलिटरी एक्शन करतना ताचे बरोबर कंप्लीट युनोंतलो एशियन आनी आफ्रिकन जो ब्लॉक आशिल्लो तो सगळो आमच्या इंडिये बरोबर आशिल्लो. आनी तो घेवन हें केलें आनी जेन्ना मिलिटरी एक्शन जाली त्या मिलिटरी एक्शनाच्या वेळार सुएज कनालांतल्यान मिलिटरीची फूल मिलिटरी घेवन थंय हें येताले. कितें ती बोट इजिप्तान आडावन दवरली. ती जर इजिप्तान आडावन दवरली नाशिल्ली आनी नेहरूच्या ह्या सगळ्या एफर्टांतल्यान जर तो ब्लॉक जर आमचे कडेन आसनाशिल्लो जाल्यार 19 डिसेंबराक शक्य जायनाशिल्लें हें खऱ्या करपाक, कारण त्या वर्सान ती कुमक येताली. नंबर वन. नंबर टू, 19 डिसेंबराक गोंय स्वतंत्र जालें तें फक्त मिलिटरीच्या हातांतल्यान केल्लें तें, बट खरें जालें तें ताजे नंतर युनो भितर परत तो प्रस्ताव गेलो. आनी युनो भितर जेन्ना गेले आनी तेन्ना मिलिटरी थंयची विथड्रॉ करची, ओके, इंडियन मिलिटरी विथड्रॉ करची आनी गोंय परत पोर्तुगालाक दिवचें अशे तरेचो ठराव गेलो. आनी तो ठराव जो आसा तो ठराव इक्वल जालो. पूण तातूंत भितर कितें जालें की एक चार कंट्रीज आशिल्ल्यो, कितें तातूंत एक रशिया आशिल्ली आनी ते कायदो सांगतालो की तातूंतलो एक जरी ह्या चारांतलो दुसरे वर्सांतल्यान रिझोल्युशना अगेन्स्ट जर गेलो जायत जाल्यार रिझोल्युशन डिफीट जाता. ऑलरेडी त्या रिझोल्युशना भितर मेजॉरिटी वॉज ऑन दी सायड ऑफ इंडिया शूड विथड्रॉ मिलिटरी फ्रॉम गोवा एंड हँड ओवर गोवा टू पोर्तुगाल. हाजे वर्सान मेजॉरिटी हें आशिल्लें, बट ह्या चारांतलो एक रशिया ह्या वर्सांतल्यान गेलो आनी कायद्या प्रमाणे तांच्या तें गेल्ल्यान तो रिझोल्युशन ते डिफीट जालें आनी फायनली मागीर गोंय खरे अर्थान मुक्त जालें. इंटरनॅशनल इश्यू म्हणजे हेचो अर्थ असो जाता की हो विशय जो आसा गोंय मुक्तीचो तो फक्त वयल्यावर उलोवन जायना, ताका खुबशे एंगल्स आसात, नॅशनल एंगल्स आसात, इंटरनॅशनल एंगल्स आसात. इंटरनॅशनल त्या तेंपा वयलें राजकारणूय समजून घेवपाची गरज आसा. आतां म्हाका एक सांगा, एज अ जर्नलिस्ट यू बींग अ सन ऑफ फ्रिडम फायटर, तेच्या उपरांत तुमी सगळे चळवळी, भाशा चळवळ आसा, स्टेटहूड चळवळ जावं, सगळे चळवळीसून तुमी प्रवास करत येयले. हिस्ट्री बाबत इन अवर एड्युकेशन सिस्टम वाय वी आर सो मच लेथर्जीक ऑन पार्ट ऑफ हिस्ट्री. आमी भुरग्यांक आमची गोंयची हिस्ट्री सांगपाक कित्याक कमी पडटात, म्हणजे फाटलें तर सोडूनच दी, आतां सुद्दां आतांच्या एड्युकेशन सिस्टमान सुद्दां आमची गोंयची हिस्ट्री ज्या तरेन भुरग्यांक आमी एक्सप्लेन करपाक जाय
ती हिस्ट्री इज नॉट अवेलेबल इन अवर सिलेबस. वाय दीस इज हॅपनिंग एंड कोणूच ताजेर कित्याक भर दिना हें म्हाकाय अजून समजना कित्या खातीर भर दिना. आमकां शिकयलें ना, तुमकां शिकयलें ना, गोंयची हिस्ट्री शिकयलें ना, नंदरजी शिकयलें ना, ह्योय गजाली. पूण हळूहळू सामकेंच हें जालें ना, बदलपाक लागलां वातावरण ना अशें न्ही. म्हाका दिसता कुंकळेच्या एक कुंकळे काय केपें कॉलेजीन एक हिस्ट्रीचेर सॅमिनार केल्लो गोंयच्या पोस्ट लिबरेशन हिस्ट्री ऑफ गोवा सोशल मुवमेंट्स. आनी म्हाका याद जाता तातूंत भितर एक स्टुडंट मुवमेंटाचेर हांवें पेपर हें केल्लो आनी ताचें पुस्तक काडिल्लें. तें पुस्तक घेवन तो सिलेबस म्हाका धेपे कॉलेजी भितर प्रजल सगरदांडे सगळे सांगतालो तो पुस्तक थंय ते हिस्ट्रीचे शिकयता. पूण ह्यो सगळ्यो अशे तरेच्यो गजाली ज्यो आसात त्यो गजाली शिकोवपाची गरज आसा. आनी म्हाका दिसता की हिस्ट्री अजून पर्यंत हांव ताका लागून हांव स्वताक आतां रिसर्च जर्नलिस्ट म्हणटा. रिच डॅश सर्च म्हणजे कितें की पुनर्सोद. जो फाटी कितें जालें ताजो पुनर्सोद आज पसून हांवें घेतला तो पुनर्सोद. कित्या खातीर घेवप तो तर आमच्या फ्युचरा खातीर आमकां हिस्ट्री म्हत्वाची. एक्झॅक्टली ही गजाल आमच्या राज्यकर्त्यांच्या अजून तकलेक बसना की फ्युचरा खातीर हिस्ट्री गरजेची. ऑन दी कॉन्ट्ररी वी आर मोर हॅप्पी इन डिस्टॉर्टिंग दी हिस्ट्री सेईंग ब्लँकेट स्टेटमेंट दॅट नेहरू डिलेड. कोणाक खरें दिसतलें नेहरू डिलेड लिबरेशन ऑफ गोवा. हे मरे 15 वर्सांनी मेळ्ळें नेहरून केलें, फाटी फुडें चिंतप ना. असले तरेचे स्टेटमेंट करपा भितर आमी चड समाधान मानतात. सो खंय तरी आतां एज्युकेशन सिस्टम जाग्यार पडपाची गरज आसा. ती हिस्ट्री शिकपाची गरज आसा आनी ती फ्युचरा खातीर शिकपाची गरज आसा. आनी एक गजाल आमकां पळोवपाक मेळटा की जेन्ना इन 1946 म्हणजे तेन्ना आमचो देश सुद्दां स्वतंत्र जावंक नासलो. तेच्या दुसऱ्या वर्सा 1947 आमचो देश स्वतंत्र जालो. 1946 जेन्ना देशभरान जर प्रॉमिनंट नेम्स जर आसली जाल्यार ती महात्मा गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे प्रॉमिनंट लिडर आसले. आनी त्या वेळार त्याच्या एक वर्स आदी म्हणजे 1946 राम मनोहर लोहिया फक्त रेस्ट घेवपाक म्हणून गोंयांत येता आनी ताका कळटा की गोंयांत ही अशी अशी परिस्थिती आहा आनी गोंयकार उत्स्फूर्तपणे ताका प्रतिसाद दिता. त्या तेंपार डॉक्टर राम मनोहर लोहिया हांची आयडेंटिटी किंवा त्यांच्या कामा बद्दल लोकांक खबर आसली काय कितें? ज्या पद्धतीन लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला ते जर तुम्ही आता एक्सप्लेन केला त्या पद्धतीन म्हणजे राम मनोहर लोहिया हो सुद्धा लोकांक महात्मा गांधी सारखोच इतलोच खबर असलो असे तातूतल्यान दिसता. किती म्हटले तुम्ही? ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट खूप जणांनी बरोवन दौरला दॅट महात्मा गांधीन सांगला की लोहियाची आणि माझी आयडियोलॉजी बरोबर वसना. बट महात्मा गांधी लोहियाक आपला मानसपुत्र मानतात. ओके. आनी हाजे नंतर म्हणजे गांधीची हत्या झाली नाशिल्ली जाल्यार ताजे नंतर रोखडोच गांधी आपली अनाउन्समेंटूय करपा आशिल्लो हें कार्य आपले कोणे मुखार व्हरचें. आनी त्या बाबतींत ताजो लोहियाचेरच चड विश्वास आशिल्लो. आनी लोहिया वो वॉज मॅन ऑफ एक्शन. एक दुसरो गांधी भशेन आसा ते आसा ना ते ना थंय डिप्लोमसी बी ताका कांय लागनाशिल्ली. कळ्ळें न्ही? ह्या स्ट्रगलाक पसून गोंयच्या पयली गांधीन सपोर्ट केलो त्यांनी नेहरून ओपोज केल्लो. ताजे नंतर मागीर बाकी बाबान वचून थंय नेहरूक कन्विन्स केलो आनी टीबी कुन्नाक अरेस्ट करतकच नेहरून स्टेटमेंट केली. ताजे नंतर ताका हें कळ्ळें. बाकी बाबाची एक सुंदर स्टेटमेंट आहा. ओके. बाकी बाबान बरयलां तें सगळें आपूण कसो गेलो थंय नेहरूक सांगलें, नेहरूक मेळ्ळो, गांधीक मेळ्ळो, काकासाहेब कालेलकर ताका घेवन गेलो. आनी मागीर येतकर मागीर काकासाहेब कालेलकरान ताका म्हणलें, सो वॉट इज युअर इम्प्रेशन? यू मॅट टू लेजंड्स ऑफ इंडिया, जवाहरलाल नेहरू अँड महात्मा गांधी. सो वॉट डू यू फील अबाउट इट? तर तो म्हणटा आपण लहान मनीस आपण दिसता अरे आप तो पोएट है हा आप बताए. सो ही सेज गांधी इज इंडिया, नेहरू इज एट टू नो वॉट इज इंडिया. ओके. आणि तो गांधी लोहियाक आपला मानसपुत्र मानतालो. सो मच सो की हांगा नेहरू आणि गांधी वेर कन्विन्स की लोहियान डायरेक्ट इंटरफेअर जावची न्ही गोयच्या हातू भितर. आणि मागीर तो साधारण जानेवारी वेळार गांधी वचून लोहिया वचून गांधीक मेळटा आनी गांधी ताका सांगता की तूं थंयच्यान विथड्रॉ जा. पूण हें सगळें खंय जाता? नवखालीक जाता. बंगालाक बांगलादेशाक नवखाली आशिल्ली थंय तेन्ना आफ्टर पार्टिशन दंगल उसळिल्ली आनी थंय दंगल उसळिल्ली थंय गांधीन पीस मार्च काडिल्लो आनी त्या पीस मार्चा भितर नवखालीक लोहिया गेल्लो आनी लोहिया परत बेळगांव येता, बॅग पॅक करता, परत थंय वता आनी गांधी बरोबर रावता. आनी गांधी बरोबर रावन गांधी तो विचारता गांधीक आपूण कितें करूं? तो म्हणटा कांय ना, तूं वच आनी लोकांक शांत कर. आनी थंय तो एक इन्सिडंट सांगता लोहियाचो की जोहिया दंगल चल्ल्या भितर गल्ली भितर अशी तलवारी घेवन एकमेकाचेर तुटून पडल्यात सामके, खाण खाण आवाज येता, लोक बोवाळ मारतात आनी लोहिया थंय हातांत कांयच नासतना वता.
आनी थंय वतान तो लोकांक थंड करता. ही अशी तरेची कापस्ताद त्या मनशा कडेन आशिल्ली जी ताणें क्वीट इंडिया मुवमेंटा भितर केल्ली. आनी ती कापस्ताद जाणें दाखयल्ली ताज्यो बातम्यो गोंया भितर सगळीं भायले पेपर येताले. गोंया भितर पेपर नाशिल्लो, आशिल्ले सगळे पुर्तुगीजांचे पेपर आशिल्ले. उबयाराल बसून मातसो असो तसो करीत आपली कितें तरी धडपड करतालो सगळी करपाची. भायल्यान पेपर काडटाले, गोंयकारी बॉम्बेच्यान काडटाले, केसरी बिसरी सगळे येताले आनी ताजेर ह्यो बातमी येत आशिल्ल्यो. गोंयच्या स्वातंत्र्य दिनांनी थंयच्यान पेपर काडटाले, ताजेर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेर बरयताले, लोहियाचेर बरयताले. सो लोहिया वॉज अ हिरो ऑफ दॅट टायम ऑफ क्विट इंडिया मुवमेंट. म्हणून तो गोंया येतकर सगळे ताजे मऱ्यान धांवले, बिकॉज देर हिरो हॅड कम. सो दॅट वॉज आतां हिरो आयलो आमचो, लायक अ सुपरमॅन. सुपरमॅन हॅड कम टू अस व्हडला अशें जालें. बाकी जर आमी पळयत जाल्यार गोंयाक कोण तरी एक सुपरमॅन लागतात प्रत्येक फावटी गोंयकारांक उठोवपाक. गोंयकार आपल्या भशेन केन्नाच उठना. गोंयकार हो सुशेगातूच आसता. कोण तरी येता सुपरमॅन आनी गोंयकाराक जागो करता. आतां सद्या गोंयान एक मुवमेंट चल्ला गोंयकारपण. गोंयची संस्कृती, गोंयची भाशा आनी ह्या गोंयकारपणाचेर जर आमी उलोवंक लागले जाल्यार ज्या पद्दतीन आमचो लिबरेशन मुवमेंट जालो, खुबशा जाणांक भुरग्यांक खबर ना की गोंयच्या मुक्ती मुवमेंटान कितले जाण हुतात्मे जाले, कोणाक खबरूच ना. म्हणजे हांव गॅरंटी दिवं शकता की जर तुम्ही कॉलेजीन वचून कोणाकूय विचारशात की गोंय मुक्ती चळवळीन आमचे कितले मार्टियर, आय डाऊट. म्हणजे म्हाका तरी दिसत एक्झॅक्टली. आता तुका शिकवना, म्हाका शिकवना, हांगासरल्या कोणाकूच शिकवना, बट स्टील जर तुका हिस्ट्रीची हिस्ट्री जाणून घेवपाची जर तुका एक आत्मीयता आसा जाल्यार ती कशी जाणून घेता. 73 मार्टियर्स गोंय लिबरेशना खातीर, 73 मार्टियर्स आनी त्या 73तले 35 मार्टियर्स आर फ्रॉम गोवा आनी रिमेनींग आर फ्रॉम ऑल अदर स्टेट्स इन्क्लुडींग बांगलादेश. बांगलादेशाच्या लोकांनी सुद्धा हांगा येऊन गोंय मुक्ती खातीर आपले बलिदान दिले. 3 मार्टियर आहात त्यांचे आयडेंटिफिकेशनूच ना, ते खंयच्या स्टेटीतले ते. सो ही परिस्थिती आमकां कोणी शिकवना आनी आमकां कोणी ती सांगूकूय ना. आतां म्हाका एक सांगा की 1946 जेन्ना लोहिया येता, भाशण करता, लोहियाक ते पुर्तुगीज सैनीक आडयता आनी त्याच्या ते पळोवन गोंयकार पिसावता आनी आंदोलन करता. आयज त्या आंदोलनाची ताकद गोंयकारांची खंय थंड जाल्या. आयज लॅक्चर जवळ जवळ 250 लोक हो लॅक्चर आमचो लायव्ह पळयताले. क्वेश्चन फक्त एकूच येयला. सो दॅट इन्स्टिंक्ट ऑफ आस्किंग अ क्वेश्चन व्हाय इट इज लॅकिंग इन गोवन्स. खंयच्याच कितें चुकता जाल्यार ताका प्रश्न करपाक धाडस कित्याक कमी जाला गोंयकारा भितर अशें दिसता तुमकां? पयली गजाल तुवें सांगली ती मार्टर्साच्या बाबतींतली आनी ताच्या डॉक्युमेंटेशना बाबतींतली हांव सांगता. वेन आय हॅव स्टार्टेड माय वर्क एज अ रिसर्च जर्नलिस्ट, हांव खुबशा कडल्यान इंटरनेटाचेर हांगा थंय सगळें कितें मेळटा आनी बाकी कडल्यान पुस्तकां बिस्तकां मागोवपाचो प्रयत्न करता, खंय मेळटा ती तुमच्यान हें करता. म्हाका गोंयचें खबर नाशिल्लें इन्फॉर्मेशन हें महाराष्ट्रा गॅजेटियरा भितर मेळटा आनी दिल्लीच्या गॅजेटियरा भितर मेळटा, गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या गॅजेटियरा भितर. हुतात्म्याचें लिस्ट हें दिल्लीच्या गॅजेटियरा भितर आसा, हां ते हांगा ना. आनी कितल्योश्योच गजाली ज्यो गोंया भितर जाल्यो लिबरेशनाच्या बाबतींत वा आनी खंयच्यो, ते सगळे बॉम्बे गॅजेटियरा भितर आसा, ते हांगा ना. आनी आमची गॅजेटियर डिपार्टमेंट हांगा न्हिदू काडटा. एक 3 पुस्तक कसली तरी काडल्या ट्रायलाची, 3-4 पुस्तकां आनी कांयच केल्लें ना. हे गॅजेटियर डिपार्टमेंट जर एक्टिवेट करत जाल्यार आर्कायव्स जी आमची आसा, इट इज दी रिचेस्ट आर्कायव ऑफ दी कंट्री, थंय जावपाक शकता. बट ताजेर कितली प्रोपोजल्स गेली, कितलो बोवाळ मारलो, कोण कांय करिनात, अशी तरेची परिस्थिती, खूब फ्रस्ट्रेटींग परिस्थिती आसा. ही एक गजाल. दुसरी गजाल किशोर, तूं म्हणटा त्या हातूंतल्यान हांव टोटल निराशावादी ना. तो निराशावादी इतल्या खातीर ना की हांव स्वता स्टुडंट मुवमेंटा भितर वावुरलां, कोंकणी मुवमेंटा भितर वावुरलां वा अजुनूय मुवमेंटा भितर वावुरता, लेबर मुवमेंटा भितर वावुरलां. परिस्थिती येता तेन्ना गोंयकार रियॅक्ट जाता. ओके, आज हांगा लोक कित्या खातीर रियॅक्ट जायना तें म्हाका खबर ना. मे बी दी फिल्ड ऑफ एकेडेमिक्स इज रिमेनींग लिमिटेड ओन्ली टू एकेडेमिक्स आनी कितें ताका लागून काय कितें, आय रियली डोंट नो. ओके, काय क्वेश्चनींग करपाची आमची हेंच कमी जाल्या, काय आमी भितात आनी कितें, काय फक्त आमी मेमो मेळसून न्ही म्हणून येवन हांगा अटेंड करतात, तेंय बी म्हाका खबर ना. बट आय थिंक, डोंट थिंक सो. आय हॅव लॉट ऑफ कॉन्फिडन्स इन गोवन्स. आनी एक गजाल तुका सांगता हांव, बाकीच्यो गजाली मागीर उलोवपा जातात. आय डोंट बिलीव इन सुपरस्टिशन, आय डोंट बिलीव इन कोइन्सिडन्स. ओके, बट वन कोइन्सिडन्स
लेट मी टेल यू वीच आय बिलीव इन हा तो असो गोंयांत खंयचेंय वातावरण तुका उदक जर खतखतपाक जाय जाल्यार उदक खतखतपाक जाल्यार आमी कितें म्हणटात की उदक केन्ना खतखतलें म्हणटात कितें वयर पयलू बोमाडे दिसता तेन्ना करेक्ट एक्चुली सायंटिफिकली इट इज नॉट ओके मिस्टर मायकल डिसूजा इज ही इज फ्रॉम सायन्स ही वील टेल यू वेन द फर्स्ट मॉलेक्यूल ऑफ H2O ब्रेक्स दॅट टायम एक्चुली उदक उकळपाक लागता बट थंयच्यान तो बोमाडो वयर दीस म्हणसर जो प्रोसेस आसता तो प्रोसेस आमकां केन्नाच दिसना ओके इन्सिडेंटली गोंया भितर हो प्रोसेस 20 वर्सांचो आसा पयले 1946 भितर मोठे उठाव जालो आनी तातूंतल्यान गोंय मुक्तीचें हें जालें बरोबर 20 वर्सांनी ओके 1966 भितर गोंयच्या ओपिनियन पोलाची चळवळ जाली गोंय वेगळी दवरपाची ताजे नंतर बरोबर परत 20 वर्सांनी 1986 भितर कोंकणी राजभाशेची चळवळ जाली जी घटक राज्याची आनी आशिल्ली मोठी चळवळ ती चळवळ जाली आनी ताजे नंतर बरोबर 20 वर्सांनी 2006 गोवा बचाव अभियानाची चळवळ जाली आतां तूं म्हणटलो म्हणजे आतां ताजे नंतर 2006 नंतर आमकां 2026 पर्यंत रावचें पडटलें काय कितें अशें दिसता न्ही 2026 बोमाडो दिसतलो आय एम सेईंग दॅट मॉलिक्युल्स आर ऑलरेडी ब्रेकिंग आ ते आमकां पयलींच्या इलेक्शनाकय पळोवपाक मेळ्ळें कशें बशें करून गव्हर्मेंट केली अशे तरेची आतां फुडली इलेक्शनाकय पळोवपाक मेळटली ती इलेक्शनाक दिसतात बाकी कडेन दिसतात मॉलिक्यूल फुट्टात आनी अशेंय समजना हांव की आयच्या ह्या लॅक्चरांतल्यान मॉलिक्यूल फुटली नासतले फुटले आसतले दिसना आमकां सो डोंट गेट अपसेट डेट क्वेश्चन्स आर नॉट कमींग मॉलिक्यूल्स आर बिजी ब्रेकिंग देर H2O प्लीज गिव देम टायम बींग अ जर्नलिस्ट एन्ड नाव बींग अ रिसर्चर आतां 60 इयर्स जाले वी हॅव ऑलरेडी पास द 60 इयर्स मिन्स वी आर इन द इन टू द 60 इयर्स ह्याच्या फुडें ज्यो जाल्ल्यो चुको आसात त्यो सुदरोवपा खातीर ह्याच्या फुडें गोवन हिस्ट्री आतां लिबरेशन इज अ बीग मुवमेंट गोवा लिबरेशन इज अ बीग मुवमेंट बट स्टील बिफोर दॅट गोवा रिव्होल्युशन मुवमेंट जालो 53 डेजाचो लिबरेशन डेचोच इतिहास आमकां खबर ना तो रिव्होल्युशन डेचो आसपाची खबरूच ना ह्या फुडें किमान फुडल्या पिडयेक तरी हो इतिहास समजोवन सांगपाची गरज आसा काय ना आनी जर ती समजोवन सांगतलो जाल्यार कितें करचें पडटलें आनी एज अ एकेडेमीक म्हणजे एड्युकेशनान अशें कितें हाडचें पडटलें जेणे करून हो इतिहास आमच्या फुडल्या पिडयेक जर हो इतिहास फुडल्या पिडयेक जर कळचो ना जाल्यार तो ती पिडी ही आमच्या गोंयच्या ह्या भुमी पासून पयसूच वयतली कारण ताका कांयच आत्मीयता उरची ना तर ती जर आत्मीयता दवरतले जाल्यार कितें करचें पडटलें कशें दिसता तुमकां खूब संशोधन साहित्य नाटकां फिल्मां डॉक्युमेंट्रीज पेपरांतल्यान तुमी जें पळयता डेली ज्यो पॉलिटिकल बातमी चलयतात त्यो मात्शी कुशी दवरून मात्श्यो परत परत मात्शी ह्यो बातम्यो बी गजाली दाखयत रावप ओके आयच्या ह्या प्रोग्रामाची बातमी किशोर तूं एखाद्या गोवन वार्ता लायव्हा भितर आयलो म्हणटकच तुज्याचेर दाखयतले बाकीची कितली जाण कवर करतले तें म्हाकाय खबर आसा तुकाय खबर आसा ओके त्या हातूंतल्यान पेपरांतल्यान तें लोकां मऱ्यांत पावना आमच्या प्रसार माध्यमांतल्यान तें लोकां मऱ्यांत पावना शिक्षणांतल्यान तें पावना आनी तें सगळें तयार करपा खातीर गोंयचे गॅजेटियरा सारकी डिपार्टमेंट गोंयच्या आर्कायव्सा सारकी डिपार्टमेंट हातूंत भितर जें कितें आसा युनिवर्सिटी भितर हिस्ट्री डिपार्टमेंट जें आसा सोशियोलॉजी डिपार्टमेंट जें आसा पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट जें आसा अशी सगळीं डिपार्टमेंट जीं आसा ती लॅटीन अमेरिकन स्टडीज डिपार्टमेंट ह्या सगळ्या हातूंतल्यान ह्यो सगळ्यो स्टडीज ज्यो आसा ताजेर रिसर्च जावप ताजेर PhD जावप ताजी पुस्तकां येवप ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा तो प्रोसेस खूब संथपणान चल्ला त्या प्रोसेसाक गती दिवपाची तयार हें आसा आय वूड से एकूच गजाल करची कितें तो म्युजियम आग्वादाचो मारलो झक हांव ह्या भाशेन उलयतां मारलो झक म्हजो बापूय आशिल्लो आग्वादा भितर ओके म्हजी आवय आशिल्ली रेस मागुसा भितर आसूनी ती थंय तशीच कांय हरकत ना ते म्युजियम हे 300 कोटी जे आसात जे गव्हर्मेंटा कडल्यान आयल्यात खंय आसा तें खबर ना म्हाका भितरल्यान खबर आसा म्हाका तुका खंय आसा तें सोड ओके सो ते 300 कोटी जे आसात ते 300 कोटी सरकारान फक्त ह्या गजालीचेर मोडच्यो आर्कायव्स धरून आर्कोलॉजी धरून गॅजेटियर धरून युनिवर्सिटी रिसर्च धरून शिक्षण धरून ह्यो सगळ्यो डॉक्युमेंट्रीज फिल्म नाटकां आनी कितें हे सगळें आनी ह्या सगळ्या गजालीचेर करचे जाल्यार मागीर गोंयचे कितें तरी बरें जावपाक पावतलें एक वेगळो प्रस्न आमच्या विवर्सा कडल्यान फक्त एकूच प्रस्न येयला त्यामुळे माझेच चड प्रस्न जातले एक वेगळो प्रस्न की डॉक्टर राम मनोहर लोहिया रेस्ट घेवपाक त्या टायमार गोंयांत आयलो 1946
पूण डॉक्टर राम मनोहर लोहियाक गोंयांत हाडपी जुलियांव मिनेजीस हाचेंय तितलेंच म्हत्वाचें योगदान आसा. म्हणजे हाचो अर्थ असो की जुलियांव मिनेजीस कडेन डॉक्टर राम मनोहर लोहियाचे अशे संबंद आसले की त्याच्या विश्वासाचेर तो गोंयांत येयलो. जी गोवा इट सेल्फ इज अ कॉलनी, इट वॉज नॉट अ पार्ट ऑफ इंडिया एट डेट टायम. म्हणजे तूं दुस्बानाच्या हेतून वचून रेस्ट घेवपाचो असो प्रसंग तो. तुम्ही एक्सप्लेन केलें फूल 53 डेजाचो मुवमेंट, त्याच्या उपरांतचे कांय गोश्टी. तेतून कितलेशेच मनीस आमकां पळोवंक मेळटात, जुलियांव मिनेजीस, टीबी कुन्ना, बेर्ता, तुम्ही सांगले तशें विन्सेंट, अशे कितलेशेच. म्हाका एक सांगा की दीस हो जो मायनॉरिटीज, वी वील से इट क्रिश्चन स्पेशली, पळय ते सुद्दां हल्ले. वी हॅव सीन दीस पर्टिक्युलर लिडर्स फ्रॉम दीस पर्टिक्युलर रिलीजन आर सो एक्टीव एट डेट टायम इन गोवा लिबरेशन मुवमेंट. मिन्स तेंच्यांनी गोंया भायर रावन, बॉम्बे सारक्या जाग्यार रावन हो स्ट्रगल चलयलो, गोंया भायर फॉरनाक रावन स्ट्रगल चलयलो. तो देट खूब जाणांक डावट मारता, दे डावट अबाउट द नॅशनलिजम ऑफ देट पर्टिक्युलर रिलीजन, ऑफ देट पर्टिक्युलर मायनॉरिटी. हे सगळ्यांत म्हणजे सगळ्यांत व्हडलें दुर्दैव. आनी एक अशें पोर्ट्रे करपाक सोदता की नॅशनलिजम बिलोंग्स टू अ पर्टिक्युलर रिलीजन. बट वेन वी स्टडी अ हिस्ट्री, वी सी वेरियस पर्सनेलिटीज हू हॅव गिवन देअर लायफ फॉर द लिबरेशन मुवमेंट ऑफ अवर गोवा एज वेल एज अवर कंट्री. आतां हो घटक हो सामको टोटली निग्लेक्टेड कित्याक उरला, त्या घटकासून एकूय मनीस आमकां कित्याक दिसना ऑन फोर फ्रंट. इफ वी सी लिडर्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर मायनॉरिटी कम्युनिटी, तातूंत एकूय मनीस आमकां सुशिक्षीत मनीस हू इज वेल एज्युकेटेड, वी सी MLAs बिलोंग टू दॅट पर्टिक्युलर रिलीजन आर म्हणजे एड्युकेटेड कॅटेगरींतलो मनीस फुडें येवपाकूच सोदिना. आनी ते आसात तांकां ते निवडून येवंक शकना. ही परिस्थिती त्या टायमार जर ते इतले एक्टीव आसले जाल्यार ही परिस्थिती आयज त्या कम्युनिटीचेर कित्याक येयल्या, वॉट इज लॅकिंग ऑर वॉट हॅपन डेट दे आर लॅकिंग ऑर तांकां टार्गेट केले म्हणून किंवां तांच्या बद्दल अपप्रचार केलो म्हणून कित्याक ते आयज फाटीं उरले कशें दिसता. किशोर, तूं इश्ट म्हजो म्हणटकच तूं म्हजेर रागार जावचो ना तुजेर इल्लो एटॅक केलो जाल्यार. कर बिंदास. ह्या अपप्रचाराक तुवें बळी पडला असो म्हाका दिसता, जातूंतल्यान हो प्रश्न तयार जाला. रागार जायनाका सांगतलो. आमकां खबर आसा गोंयच्या मुक्ती लढ्या खातीर कितल्या क्रिश्चनांनी योगदान दिलें. इनफॅक्ट म्हजो ताजेर परत रिसर्च चल्ला आनी ताजेर हांव एक बूक काडटलो, कारण 1946 जो लढो आशिल्लो तातूंत भितर जे हें जालें तें तुवें दाखयलें, करमण्या भितर आनी खंय कुंकळी भितर आनी खंय सगळें हें जातालें, तो सगळो बेल्टूच सगळो स्वातंत्र्य सैनिकाचो आशिल्लो आनी कितलेशेच लोक पार्टिसिपेट जाल्ले तातूंत भितर. येस, त्या वेळार क्रिश्चनाक एक बंदिस्त तातूंत भितर दवरपाचो प्रयत्न पुर्तुगीजांनी केल्लो आनी जाका लागून टीबी कुन्नाक बरोवचें पडलें डिनॅशनलायजेशन ऑफ गोवन्स म्हणून. ही गजाल जरी खरी आसली तरी ताजे नंतर स्वातंत्र्य लढ्यां भितर ओके गोंयच्या स्वातंत्र्य लढ्याचे सगळें नेतृत्व केलें ते पिटर आल्वारीसान केलें. ओके टीबी कुन्ना ह्या सगळ्यांनी केलें खरें, पूण हांगा भितर रावन अंडरग्रावंड काम करपाचें सगळें पिटर आल्वारीसान केलें. पिटर आल्वारीसाच्या बाबतींत कितें, म्हजो बापूय बाबा आशिल्लो तो, ही वॉज रायट हँड मॅन ऑफ पिटर आल्वारीस थंय कारवारा भितर. सो ताजे कडल्यान खुबश्यो गजाली हांवें आयकल्यात. बट आय वूड स्टील आस्किंग हो क्वेश्चन कित्या खातीर विचारतात, गोंय वेगळें दवरपा खातीर ओपिनियन पोलां भितर जें काम केलें तें दोतोर जॅक सिकेर धरून कितलेशेच जे लोक आशिल्ले ते कोण हिंदू आशिल्ले फक्त, ओके ते ख्रिश्चन नाशिल्ले. कोंकणी राजभास करपा खातीर जे लोक सगळो रस्त्यार देंवलो आनी सगळें गोंय पेटलें, तें गोंय सगळें पेटयिल्लें तें कोणें पेटयल्लें, तें आमच्या गोंय राखून दवरपी ख्रिश्चनांनी पेटयलें नाशिल्लें. ओके ताज्या नंतर मागीर तुगेले ज्यो चळवळी आमी पळयतात त्या चळवळी भितरली एक चळवळ जी आशिल्ली ती आमच्या मुवमेंटाची आशिल्ली, स्टुडंट मुवमेंटाची. ह्या स्टुडंट मुवमेंटाचो आमचो गायडींग लॅम्प आशिल्लो तो डेझमंड डिकॉस्टा आशिल्लो, तो कोण ख्रिश्चन नाशिल्लो, तो हिंदू आशिल्लो, बाकीचे आशिल्ले पूण ख्रिश्चन नाशिल्लो. डेझमंड डिकॉस्टा इज माय गुरू, आय एम टेलिंग यू. हांव न्ही म्हजे सारकी कितले लोकांचो तो गुरू.
सारको अशे कितलेशे लोक आशिल्ले एक आणि दोन नी आई कॅन गिव यू अ लिस्ट इन स्टुडंट मुवमेंट ज्या तुम्ही जर हिंदू बरोबर ख्रिश्चनी बी आशिल्ले ओके आणि तरीकडे तुम्ही हे पळयतात गोंयचो तुगेलो लेबर मुवमेंट ज्या मनशांनी चालू केलो आणि ज्या मनशांनी चलयलो तो वास्कोचो जेराल्ड पेरेरा वा जेराल्ड पेरेराचो पूत थेलमन पेरेरा ओके वा कॉम्रेड जॉर्ज वाज ताजे नंतर आज पर्यंत लेबर मुवमेंट चलोवपी क्रिस्तोफर फोसेका हे कोण हिंदू हे ख्रिश्चन न्ही ओके मायनिंगाच्या हातून भितर आख्खे गोंय सालवार करून दवरलें तो डॉक्टर क्लॉड आल्वारीस कोण आनी ग्रीन मुवमेंटा खातीर आमच्या हायकोर्टा भितर वचून झगडत आसता ते नॉर्मा आल्वारीस कोण आनी आमच्या गोंया भितर गोवा बचाव अभियानाचो येदो व्हडलो मुवमेंट जालो त्या मुवमेंटाचो डॉक्टर ऑस्कर रिबेलो लिडर आशिल्लो तो कोण आनी हे सगळें आसतना तुमी विचारपाकूच कशें शकतात ख्रिश्चन तुमकां अजून पर्यंत हें दिसना तें दिसना तें दिसना सगळीं ख्रिश्चनांनी करप हिंदू आसना अशें न्ही हिंदू आसतात ख्रिश्चन आसतात दोगी जाण बरोबर आसतात पूण तरीकय इतली सगळीं करून बसून ख्रिश्चनाक तें वेगळीं काडप आनीक हें कितें तर ते भायर वतात शिकनासतना भायर वतात आनी हें करतात तें करतात ते गोंयां परत येता मराय ते सगळीं गोंयां परत येतात गोंयां पयसो धाडटात गोंयच्या सगळीं मुवमेंटाक सपोर्ट करतात सगळीं गजालीक सपोर्ट करतात आनी हांव हाजे खातीर म्हणून आमच्या हिंदू कम्युनिटींतल्या पार्ट्यां भितर वच पार्ट्यां भितर गेले जाल्यार हा तुजो चलो कितें करता ना तो चलो आतां अमेरिकेक आसता अरे वा अमेरिके आसता तुजो चलो ना तो जर्मनी आसता आनी तुजी चली ना ती लग्न जावन ती थंय गेली म्हणल्यार कितें ती सिटिझन्स जाली थंयची सिटिझन्स जाली गोंय सोडून गेली पूण तुमकां फक्त पोर्तुगीज पासपोर्ट घेवन भायर वचून काम करून परत येवपीच गोंयकार दिसतात जांकां दिसता की बाबा पोर्तुगीज पासपोर्ट तर नॅशनेलिटी वता सो दे बिकम इंडियन नॅशनल्स आनी जे वचून थंय अमेरिकेची सगळी सिटिझनशीप घेतात जर्मनीची फ्रान्साची आनी युरोपाची आनी खंयची सिटिझनशीप घेवन वतात हय ताचो चलो गेलो हा म्हजी चली एक ताका सोयरी करपाक मेळटा जाल्यार पळय म्हजी भाजी एक ताका सोयरी करपाक मेळटा जाल्यार पळय हे मात तुमकां कोता येता आनी वेल्यान तुमी सांगप की आमी नॅशनलिस्ट आनी ते इंटरनॅशनल दीस इज अट्टर नॉनसेन्स अट्टर नॉनसेन्स वाय द पार्टिसिपेशन ऑफ पॉलिटिक्स इज लॅकिंग इन वटले जाल्यार ताळी मारत नाल्यार मान्नाकात वाय द पार्टिसिपेशन in politics is lacking in that community. What is lacking? Participation of politics. Politicsan kidyak yong sodinat te? Politicsan yobha sodna ashe na te hoji baat. Politicsan mitar te ayalayat te yatat yansa. Karana khub to reja saad. Politicsan mitar leaderi bhi kelayat. Okay, Dr. Jack Sikir Dhurun. आज पर्यंत पसून सगळे हे आसात तातूंत भितर डॉक्टर विल्फ्रेड डिसोझा सारको एक बरो विद्वान चीफ मिनिस्टर आमी पळयला ओके डॉक्टर लुईस ब्रोत बार्बोजा वॉज नॉट अस्टींग ओके डॉक्टर फ्रोयलान माशाद वॉज नॉट हे ओके शेख हसन हरुण वॉज नॉट सामको आलतू वालतू ही वॉज अ जज ओके तीच म्हणटा हांव की ही सगळी रिप्रेझेंटेशन ती ट्रेडिशन ती परंपरा आतां कित्याक लॅक झाली काय म्हणटा आतां वाय द एड्युकेशनिस्ट or the intellectuals from that community is not interested into politics. No, overall everybody is not interested. Overall everybody is not interested. Tatulli kiti asa tu kiti asa number wise Christian community is only 25%. Hindu community is 65%. Okay, so taka lagran tu gel baki chi community ha. So tu number wise they will you will feel they are less. Kali ni aaj yedo vallo hanga program wo organize kartat itli tarecho वो अख्ख्या हातूंत भितर जिपाट सोडून मायकल डिसोझा सोडून बाकीच्यांक कितें येवं जालें मरे करपा खातीर आनी वेर एल्स यू वॉन्ट टू सर्च फॉर नॅशनलिस्ट आय जस्ट वॉन्ट टू मेन्शन वन थिंग वाल्मिकी फालेरो इज रायटींग हीज सिरीज ऑन वन न्यूज पेपर एका मराठी इट इज हीज बूक बुकांतल्यान काडून त्या बुकान एक इंट्रस्टींग वाल्मिकी फालेरोन एक इंट्रस्टींग गजाल मुखार हाडल्या ती म्हणजे आमची एक टेंडन्सी जाला की मिलिटरी आर्मी नेव्ही हाच्या भितर क्रिश्चन लोक कोण वचपाकूच सोदिना फॉर एग्जाम्पल पुलीस फोर्स घे पुलीस फोर्सा इवन इन असेंब्ली सुद्दा हाचेर मनोहर पर्रीकरान त्या टायमार सांगला की क्रिश्चन यूथ शूड कम फॉरवर्ड टू जॉईन पुलीस फोर्स पुलीस फोर्सान नाच पूण वाल्मिकी फालेरोन आपल्या पुस्तकांतल्यान एक अशी गजाल उक्ताडार हाडल्या मोर दॅन 3,000 क्रिश्चन पीपल आर सर्विंग इन वेरियस विंग्स ऑफ आर्मी नेव्ही आर्मी एरफोर्स आणिकूय आसा म्हणटा तो त्याचा दुसरो बूक येवपाचो आहा आतां ह्यो ज्यो गजाली आसात त्यो खंयच आमच्या मुखार येनात आणि त्यो न येल्या कारणान प्रत्येक जाण आपल्या पद्धतीन त्याचो अर्थ लायता सो आम्ही करूया मरे किरोज किशोर
हाँ मुझे लेवल करता तू तुझे लेवल कर यू हैव गोवन वार्ता करता खरी कमी पड़ता कमी पड़ता कमी मानना ओके मजा भावी चली ओके हू इज अ डॉक्टर शी इज मैरिड टू अ ख्रिश्चन हू इज अ मेजर इन द आर्मी एंड देन शी ऑल्सो जॉइन द आर्मी लेटर ऑन ओके सो आय हैव सीन इट इन दीस जनरेशन भावी चली मैं कालची जनरेशन आई ची जनरेशन है या जनरेशन आम्ही तर बसून अजून असं आणि आय कॅन सी दॅट नॅशनलिझम अँड पॅट्रियोटिक स्पिरिट इन दॅम आईच्या क्वेश्चन आणि आणि एक गजल हा एक गजलीची हांवें सांगता येस ओके काणकोण केपें सांगे सत्तरी पेडणे हे पांच तालुके सोडून बाकीच्या पांच उरिल्ल्या सगळ्यात कितले तालुके उरले बाकीचे हा आता धारबांदोडा धारबांदोडा स तालुका ओके हे स तालुका सोडून उरिल्ले तालुक्या भितरले कितले हिंदू म्हाका दाखयत तूं पुलिसी भितर आहा ते why Christians are not joining police force? I'm asking you why people Hindus from this area are not joining police force? Why only from your Kankon and my your Pedne and my Kankon? Angji nu khoy gele tar ekuch question ela amka ani that too from Nau Varak. I think Nau Varak is a professor in Kepe College, political science professor. So Nau Varak हॅज त्याचा प्रश्न असा हा लोहिया स्पोक अंडर द ऑस्पिशियस ऑफ नॅशनलिस्ट ख्रिश्चन पार्टी इन गोवा अँड बॉम्बे इट वुड बी इंटरेस्टिंग इफ यू पुट सम लाईट ऑन नॅशनलिस्ट ख्रिश्चन पार्टीज रोल इन द मुवमेंट ऑफ 18 June 1946 माझ्या वाचना भितर अजून पर्यंत नॅशनलिस्ट ख्रिश्चन पार्टी ह्या नावाचे असे खंय आयिल्ले म्हाका याद जायना इट इज क्वाईट पॉसिबल बट एक थंय हें करपाचो म्हाका सगळे परत परत संदर्भ मेळटात वाचना भितर परत परत संदर्भ मेळटात लोहियाच्या भाषणां भितर तर आनी लोहियान जे ओपन लॅटर टू गोवन्स बरयलां पांच म्हयन्यांनी त्या पांच म्हयन्यांनी बरयल्ल्या लॉन लॅटरां भितर गोंयच्या ख्रिश्चन कम्युनिटीचेर एक व्हडलो दोन पॅरेग्राफ म्हाका दिसता ताजेरच ताणें बरयल्ले आसात गोंयची ख्रिश्चन कम्युनिटी ही कितली पॅट्रियोटीक आसा आनी ती कशे तरेन काम करता आनी हे करता आनी त्याच बरोबर तो तांकां सांगता की तुमकां खंय तरी चर्चींतल्यान आनी कित्यांतल्यान पोर्तुगीज गव्हर्मेंट वॉज युजींग दी चर्च एंड दे वर गोईंग टुगेदर इट इज अ नोन फॅक्ट ओके सो त्या हातूंतल्यान खंय तरी तुमकां तुमची हें दिशाभूल करपाचो प्रयत्न चल्ला तुमी सावध रावपाक जाय तुमी भारताचे बद्दल हें करतात तें बरोबर आसा तुमी कांय चुकीची करनात ह्यो गजाली सांगतात कारण तांची चर्चींतल्यान दिशाभूल करपाचो प्रयत्न सातत्यान तेन्ना जातालो जाका लागून ख्रिश्चन जे आशिल्ले ते मुखार सरून तांणी नॅशनलिस्ट ख्रिश्चन्स तुमी आमकां पोर्तुगीज ख्रिश्चन म्हणटात वी आर नॅशनलिस्ट ख्रिश्चन हें दाखोवपाचो प्रयत्न करून संघटना खात्रीन तयार जाल्ली आसतली ओके आनी त्या हातूंतल्यान मुखार जाल्लें आसतलें म्हज्या वाचना भितर ह्या संघटनेचें नांव आयलें ना पूण जर वरक जर सांगता जायत जाल्यार डेफिनेटली ती आसतली आय वील डेफिनेटली फायंड आवट बट ख्रिश्चनाचो रोल हातूंत भितर खूब व्हडलो आसा खूब म्हणजे खूब व्हडलो इस्पेशली 1946 नंतर पळय जो जाल्लो जो तो विन्सेंटाची तें एग्जाम्पल ती टोपी घेता आनी तूं ते टोपी ती भोंवडायता कितें आयडिया सारकी आनी ती तातूंतल्यान तूं पयशे एकठांय करत एक सिंबॉल कशें तें केळशी पर्यंत पावयता ओके अशे तरेचें हें आशिल्लें सो तें स्पिरीट भरपूर आशिल्लें भरपूर 1946 कंप्लीट मुवमेंट वॉज अ सालसेत मुवमेंट मरे इट वॉज नॉट अ मडगांव मुवमेंट हांव तें सांगपाक विसरलो हे दोन इट इज नॉट अ मडगांव मुवमेंट इट्स अ मुवमेंट ऑफ साश्टी मेनली साश्टी मोर्मुगांव ती एरिया म्हाका दिसता आमी आतां हो आयचो प्रोग्राम हें करया एक म्हणजे ज्या ज्या कोणी हो लॅक्चर पळयला त्या सगळ्यांनी ह्या लॅक्चराची तुमच्या स्तुती केल्या सगळ्यांक हो लॅक्चर खूब आवडलो निदान तेंच्यांनी कमेंट्स तरी बरे घातल्या की बऱ्या पैकी लॅक्चर तेंकां ऐकपाची संद ना तें आसा सो बऱ्या पैकी तेंकां लॅक्चर एक दुसरी गजाल बरी पळोवपाक मेळ्ळी की जिपाड ही जी संस्था आसा that this institution is training government employees ani bakiche khubshe kaam jipad karta maka dista amcha tumcha full journalistic karkiridin tumhi jipad ani hecha pahili yela astale kadachi haui don fauti michael saracha nimta hanga pavla but nice to see this institution and the work with this institution is doing maka dista ki aicha ya lecture acha nimtan this history of 18 June 1946 जी तुम्ही तुमच्या लेक्चरातल्या आता सांगल्या ती सुद्धा हिस्ट्री एका डॉक्युमेंटरीच्या हेतून
लोकांपर्यंत पावची जिपार्डाच्या वतीन निदान त्या निमतान तरी ती हिस्ट्री ही लोकांपर्यंत पावतली अँड दॅट डॉक्युमेंटरी शुड बी सेंड टू ऑल एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स ऑल ओवर द गोवा. अँड म्हाका दिसता आमी हांगा आयच्या ह्या प्रोग्रामाचो समारोप करया. खूब थँक्यू वेरी मच, तुमचे खूब खूब धन्यवाद आणि एक बरो दीस आणि बरो उपक्रम ह्या निमतान आयज हो जालो आणि 18 जुनाची हिस्ट्री आमकांय शिकपाक मेळ्ळी, खुबश्यो नवीन गजाली आणि आमकांय आता फुडें ह्याच्या फुडें कितें करपाक जाय एज अ जर्नलिस्ट म्हणून ती कांय प्रमाणान देख मेळ्ळ्या. सो त्याचो आमी उपयोग करयाच आणि सगळे आमी आमच्या गोंयच्या बऱ्या खातीर वावुरया. थँक्यू वेरी मच.